धुळ्यात सलग दुसऱ्या दिवशी महिलेवर प्राणघातक हल्ला, दिरानेच केला वहिनीवर अत्याचार, पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न। धुळे शहरातील कुमारनगर भागातील गणेश कॉलनीत महिलेवर प्राणघातक हल्ला करून तिला ठार मारण्याच्या घटनेला 24 तास उलटत नाही, तोच पुन्हा एका महिलेवर अत्याचार करून तिला पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे। धुळे शहरालगतच्या पारोळा चौफुलीजवळ पहाटे 4 वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जाते। एका महिलेवर अत्याचार करून नंतर तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला ठार मारण्याचा प्रयत्न झाला। ही महिला गंभीररित्या भाजली असून जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देते। विशेष म्हणजे या घटनेतील संशयित आरोपी बंडू यादव चंद्र हा पीडित महिलेचा सख्खा धीर असल्याची माहिती समोर आली आहे। माहिती मिळताच आझादनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। या महिलेला त्यांनी तत्काळ उपचारासाठी दाखल केले। संशयित आरोपी त्यांच्या ताब्यात असून घटनेबाबतची माहिती घेणे सुरू आहे। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी।